केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राजीनाम्यांचं सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक महत्त्वाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे तर अनेक महत्त्वाचे मंत्री हे सध्या दिल्लीत दाखल झालेले आहेत. त्यांची मंत्रिमंडळात अनेक नेत्यांची मंत्रिमंडळांमध्ये वर्णी लागण्याची सध्या शक्यता आहे. याविषयी बोलण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे आपल्या बरोबर फोनलाईनवरून सोडल्या गेलेले आहेत. सचिन सावंतजी, केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचं दिसत आहे, काय सांगाल? आम्ही पाहतोय हा खेळ, तो सत्तेचा खेळ तो चालू आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, गेल्या 7 वर्षामध्ये जे काही प्रचंड मोठं अपयश विविध फ्रंट वरती मोदी सरकारचं आहे, त्याचं आता खापर कुठेतरी फोडण्यासाठी अजून काही डोकी त्याच्या समोर त्यांना दिसत आहेत, ते त्या ठिकाणी सामील करून घेत आहेत. परंतु वस्तुस्थिती त्यांचं अपयश हे लक्षात येणार नाही लोकांचं असं नाही. आता ते की डॉक्टर हर्षवर्धन यांनी राजीनामा दिला, म्हणजे या देशामध्ये जे काही अभूतपूर्व संकट करोनाचं उद्भवलं आणि ते आरोग्यविषयक होतं, या आरोग्यविषयक जी काही आव्हान आहे त्याला तोंड देण्यासाठी हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं, याच्यापेक्षा जास्त प्रतीक्षा आहे की आरोग्य मंत्रालयाच राजीनामा द्यावा हे तुम्ही द्यायला सांगतायत ते. त्याचाच अर्थ त्यांचं अपयश त्यांनी मान्य केलं आहे, एक लक्षात घेत. नक्कीच सचिनजी, त्याचबरोबर महाराष्ट्रातले नारायण राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचं समजतंय. हिना गावित यांचंही नाव चर्चेत आहेत आणि त्याचबरोबर रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनी राजीनामा दिल्याचीही माहिती समोर आलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की ही संगीत खुर्ची आहे, याच्यापेक्षा जास्त काही आम्हाला म्हणणार नाही. कारण या देशातलं सरकार केवळ 1.5 जण चालवत आहे, एक मोदीजी आणि एक अमित शहा. त्यामुळे अशा तऱ्हेच्या संगीत खुर्च्या बदलल्या किंवा कोणी त्या ठिकाणी चेहरे आणले तरी त्यांना केवळ काम ट्रोलिंगचं दिलं जातं. देशासमोर अतिशय मोठे मोठे प्रश्न आहेत, एवढी मोठी प्रचंड मोठी अर्थव्यवस्था हादरलेली आहे, बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे, महागाई वाढते, पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत, शेतकरी आक्रोश करतायत, तिथं आंदोलन करतायत, महिलांवरती संकट आहे, सीमेवरती संकट आहे, दहशतवादाचं वाढलेलं त्या ठिकाणी रूप आपल्याला दिसतंय अशा कालावधी आणि करोनाची तिसरी आता वेव येते आणि त्याचा प्रचंड मोठा हाहाकार उडणार आहे. अशा परिस्थितीमध्ये या सरकारला सत्तेचा खेळ मांडण्याकरता वेळ आहे, परंतु त्याकरता जे काही त्या ठिकाणी आव्हानं झेलण्याकरता, त्याचं नियोजन करण्याकरता वेळ नाही, शेतकऱ्यांशी बोलण्याकरता वेळ नाही. त्यामुळे या हे जे सरकार आहे ते मोदी आणि शहा चालवतात. एका खुर्चीवर मोदी बसत आहे, अर्ध्या स्थूलावर अमित शहा बसलेले आहेत. त्यांना आम्ही प्रश्न विचारत राहू, बाकीचे हे सगळे मंडळी काय आहे, त्यांचं काम ट्रोल करण्याचंच आहे, त्यांना काही काम तरी दिलं जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारचं हे खरं रूप आहे की अतिशय संकट काळामध्ये देश जात असताना आता त्यांनी मंत्रिमंडळाचा हा विस्तार मांडलाय आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा ते प्रयत्न करतात. नक्कीच नारायण राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी एक महत्वाचं कारण मानलं जात आहे आणि ते म्हणजे राज्यामध्ये शिवसेना आणि पर्यायानं महाविकास आघाडी सरकारला डिवचण्यासाठी राणेंची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे, राणेंची ताकद वाढवली जाणार आहे असं देखील बोललं जात आहे. महाराष्ट्रामधला कोण मंत्री त्या ठिकाणी जात असतील आणि त्यांच्या माध्यमातून मोदीजींनी करू दिला तर काहीतरी काम व्हावं अशीच आमची त्या ठिकाणी इच्छा आहे, पण मोदीजी काम करू देणार नाही होतच. परंतु राणे साहेबांचं असेल किंवा इतरही आज कृपाशंकर सिंग देखील सामील झाले भाजपामध्ये, यांच्याबद्दलची काय मतं होती ते फडणवीस साहेबांचं भाषण आम्ही जेव्हा विधिमंडळामध्ये त्यांनी केलेलं ते ऐकतो, त्यावेळी दिसतं त्याची मतं कशी परिवर्तन होतात, वाल्याचा वाल्मिकी कसा केला जातो हे आपण पाहतो. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीला काही फार अर्थ नाही. आणि रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनी राजीनामा दिल्याची सूत्रांच्या माध्यमातून माहिती समोर येते आहे, त्यांनी आपल्या खात्यामध्ये केलेल्या सुमार कामगिरीबद्दल हा राजीनामा घेतला जाणार असल्याची शक्यता आहे, काय सांगाल? कामगिरी जर खरं बघायची असेल तर त्याच्यामध्ये मोदीजींचाच राजीनामा घ्यावा लागेल, कारण या देशामधलं सगळं काही आज जे जाधवचं रूप आहे, देशाची सदुगती झाली ती त्यांच्या कालावधीमध्ये झाली. आता दानवे साहेबांना कामच नव्हतं 5 वर्ष, ते फक्त काय या ठिकाणी टीका करण्याशिवाय काही करत नव्हते. त्यांनी काय कामगिरी केली, त्यांनी कामगिरी तर करावी लागते सुमार आहे की काय चांगली आहे, पण कामगिरी करण्याची संधीच दिली गेलेली नाही आहे मोदी सरकारमध्ये. आता त्याने काय जे काही आता दिसतंय आपल्याला, फक्त सत्तेचा खेळ दिसतोय, संगीत खुर्ची आहे, खुर्च्या बदलायचे, नवीन चेहरे आणायचे, काम फक्त मोदी आणि शहांकडेच आहे एवढं लक्षात घेतलं पाहिजे. सरकार मोदी आणि शहा चालवत आहेत आणि त्यांचीच कामगिरी सुमार आहे. नक्कीच सचिनजी, धन्यवाद साम टीव्हीला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर नव्या मंत्र्यांसह काही विद्यमान राज्यमंत्र्यांनाही प्रमोशन मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, त्यांच्या नावांवरही एक नजर टाकूयात. नागरी उड्डाण आणि शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी, त्याचबरोबर केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, हरदीप सिंग पुरी यांची देखील प्रमोशन होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते.
त्याचबरोबर गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी, बंदर विकास राज्यमंत्री मनसुख मांडविया यांचंही प्रमोशन होणार असल्याचं समजतंय. ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंग, कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचीही बढती होणार असल्याची माहिती आहे.